पाऊस पडतोय तसे वरून दगड पडत होते. म्हणजे तो एक हल्ला झाला होता निवडणुकीच्या ह्याच्यातून, पेक्षा जास्त वेगळं काही घडू शकत नाही. आणि त्या दिवशी अन्ना आयुष्यातली भीती जी काय असते ती कायमस्वरूपी गेली, की तो प्रसंग जर घडला नसता तर मन एवढं कठीण मीही करू शकलो नसतो, किंवा एक मन कठीण व्हायला एक प्रसंग घडावा लागतो. प्रसंगामुळे दगडाची भीती वाटत नाही ना कोणाचीही भीती वाटत नाही, पण तो प्रसंग माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग होता. एकूण राजकीय सगळा प्रवास बघितला, एक गोष्ट घरच्यांची सगळ्यांची पहिल्यापासून ठरली होती की लोकांनी आपल्याला संधी दिलेली आहे आणि मतदारसंघातल्या लोकांचं, राज्यातल्या ज्या आबांना आबांचे सहकारी होते, आबांनी केलेल्या कामामुळे प्रभावित झालेले लोक होते, त्या सगळ्यांचं आपल्या कुटुंबावरती मनापासून प्रेम होतं. त्या सगळ्यांनी आपल्याला पाठीमागं उभं राहायचं ठरवलं होतं आणि आपण त्यांच्यासाठी काम करायचं ही आमच्या सगळ्यांची भावना होती. आणि चुलते, त्यावेळेस एक चुलते पोलीस होते, ते सुद्धा जमेल तसा प्रयत्न करायचे, लोकांच्या संपर्कात राहायचे. दुसरे चुलते होते, ते सतत लोकांच्या संपर्कात होते. ताईंना मम्मी तशी कधी किचन सोडलं नव्हतं, आणि किचन सोडलं नव्हतं तरी ते लोकांच्यात गेली, लोकांच्यात मिसळली, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, त्यावरती काम करायचा प्रयत्न केला. पण सगळ्या निवडणुका ज्या होता माझ्या मते, त्याच्यानंतर जून का जुलैमध्ये बाजार समितीची निवडणूक झाली, जून का जुलैमध्ये बाजार समितीची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये मला आठवते मी कॉलेजवरून 11वीला होतो, गोडावतूरनं सुट्टीला काहीतरी आलो होतो. आणि त्यावेळेस असं झालं की संध्याकाळी 4 का 5 दरम्यान मी, भाऊ, स्मिता दिदी, परत आमचा अजून एक भाऊ खरं तर इथं नाही आहे, तो आणि मी एका वयाचा आहे, तर आम्ही एका कार्यालयात होतो, लग्न कार्यालयात. आणि पाऊस पडतोय तसे वरून दगड पडत होते. म्हणजे तो एक हल्ला झाला होता निवडणुकीच्या ह्याच्यातून, काही गुंड आणले गेले होते. तर एक गोष्ट त्या दिवशी झाली की आयुष्यात ह्यापेक्षा जास्त वेगळं काही घडू शकत नाही. आणि त्या दिवशी अन्ना आयुष्यातली भीती जी काय असते ती कायमस्वरूपी गेली. कदाचित आज असं वाटतंय की तो प्रसंग जर घडला नसता तर मन एवढं कठीण मीही करू शकलो नसतो, किंवा एक मन कठीण व्हायला एक प्रसंग घडावा लागतो. आणि माझ्या आयुष्यातला सगळ्यात टर्न देणारा जो प्रसंग होता तो हा होता. आज त्या प्रसंगामुळे दगडाची भीती वाटत नाही ना कोणाचीही भीती वाटत नाही, पण तो प्रसंग माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा प्रसंग होता. त्याच्यानंतर मतदारसंघात सगळीकडे फिरलो, अनेक लोकांचे आशीर्वाद आबांचे कुटुंब असल्यामुळे होतो. आता तुम्ही जे बोलला प्रसंग, आपण एकदा, तुम्हाला आठवते का नाही मला माहित नाही, आपण गच्चीवर बसलो होतो आणि तुम्हाला हा सगळा प्रसंग सांगितला होता. नेमकं आपलं कॉलेज होतं म्हणून मी बाहेर गेलो होतो. तर त्यावेळेस म्हणजे मी आता रायटिंग करतोय, ते बऱ्याचदा असं असतं की ते बसून सुचत नाही, पण अशी काहीतरी घटना घडते ना आपोआप ओळख म्हणतात. त्यावेळी मला अजून आठवत आहे की तुम्ही आम्हाला प्रसंग सांगितला की कसं झालं काय झालं, आणि आपल्याला माहिती आहे आपण संयमानं वागणारे माणसं, वयापेक्षा 2 वर्षानं मोठा भाऊ आहे तर तुम्ही माझ्या पाया पडताय, माझ्या वयानं 6 महिन्यानं दीपा दिदी मोठे तर मी त्याच्या पाया पडतो. जनरली आपण एकदम नम्रतेच्या वातावरणात वाढलोय, पण हा प्रसंग एकदा मी झालेला बघितला तेव्हा माझ्या मनात 2 उळ्याल्या होत्या. म्हणजे त्यावेळी मी लिहिल्या होत्या की माणसानं कसं असलं पाहिजे, जिथं शांततेची गरज आहे तिथं शांत, जिथं आक्रमकतेची गरज आहे तिथं आक्रमक, या एकाच आकाराचे विचार आहेत माझे. माझ्या विचारांना दुसरा कुठलाही आकार नाही. मी शांत, संयमी, नम्र सगळं, पण माझ्याकडे भीती नावाचा प्रकार नाही. कारण आपण जर घाबरलो तर आपल्यावर भरोसा ठेवून जी लोक काम करतात ती सुद्धा घाबरणार. आपण घाबरणं हा स्वर्गीय आबासाहेबांचा सर्वात मोठा अपमान असेल, त्यामुळे इथनं पुढे आयुष्यात आपण घाबरायचं नाही. तुटल नाही तर फाटल, कुणाला काही तरी